ह्या न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहुयाच्या सुपरफास्ट न्यूज. हिंगोलीतील राज्य राखीव पोलीस दलाच्या गाजलेल्या पोलीस भरती घोटाळ्या प्रकरणी एसआरपीचे तत्कालीन समावेश व हिंगोलीचे माजी अप्पर पोलीस अधीक्षक नामदेव मिटेवाड यांना पोलिसांनी अटक केला. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनी गडावर जाऊन तेथील मातीचा कलश घेऊन ते अयोध्येला रवाना झाले. याचबरोबर राज्यभरातून शिवसेनेचे नेते व अनेक शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. निवडणूक आल्यानंतर राम मंदिराचा मुद्दा घेतला जातो, पण हे राम मंदिर खरंच कधी होणार आहे का? किती निवडणुका तुम्ही अजूनही मंदिर वही बनायंगे करत मूर्ख बनवत राहणार आहात? त्याच मला उत्तर पाहिजे. राज्यभरात विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावरील आदिवासी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या गुलगुलगान मोर्चाची अखेर राज्य सरकारने दखल घेतली असून आंदोलकांच्या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी लेखी स्वरूपात मान्य केल्याने अखेर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. अजून आम्हाला लेखी मिळालेलं नाही, त्यामुळे मी काही म्हणू शकत नाही. 6 महिन्यामध्ये जे काम केलं ते त्यांनी आता सांगितलं की 33,000 केले. 2,31,000 दाव्यांपैकी 33,000 दाव्यांचा निपटारा केला. रेल्वे पार्सल विभागाचा अनावृंदी कारभार समोर आलाय. औरंगाबाद रेल्वे विभागात 8 नोव्हेंबर रोजी रेल्वे पार्सल विभागातून पाठवण्यात आलेली शाईन मुंडा मोटरसायकल चक्क पार्सल विभागातून चोरीला गेली असून या प्रकरणी रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिवेशनाचा 14 दिवसीय मराठा आरक्षणाने चांगलाच गाजला. यात मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर सरकारने अगोदर सभागृहात चर्चा करावी, मराठा आरक्षण सुद्धा सभागृहासमोर आणावे अशी मागणी केली. अनेक आदिवासी आणि शेतमजूर शेतकरी विशेषतः त्यांच्या महिला लहान मुलं इथं आलेली आहेत आंदोलनाच्या करता मोर्चाच्या निमित्तानं. त्यांना देखील 8 महिन्यापूर्वी दिलेलं आश्वासन सरकारने पूर्ण केलं नाही म्हणून त्यांना इथं यावं लागलं. मराठा आंदोलनावेळी मृतांना शासनाने 10 लाख रुपये देऊ जाहीर केले, मात्र ते अद्याप दिले गेले नाही. ते त्वरित द्यायला द्यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. 40 मुलांनी जे आत्महत्या ठिकाणी हुतात्म्या पत्करलं आणि प्रत्येकी त्यांना 10 लाख रुपये द्यायची आपण घोषणा केली. आज आता युते वारे आहेत या संदर्भात संदिग्ध आहे. ओबीसी व 52% आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले. आता ही स्पेशल आणि एक्स्ट्रॉर्डनरी सिच्युएशन आहे आणि म्हणून 50%च्या वर जाऊन यांना आरक्षण दिलं पाहिजे. दूध वर्णाची भेसळ करणाऱ्यावर आता कडक कारवाई होणार. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी हिवाळी अधिवेशनात कायदा करणार असल्याची घोषणा विधानसभेत केली असून दूध व अन्न पदार्थात भेसळ करणे यापुढे आजामीनपत्र गुन्हा ठरणार आहे. हा कायदा जेव्हा आता या सभागृहात याच अधिवेशनात आणण्याचा माझा संकल्प आहे, आपण पास करू तर दूधेत भेसळ करणाऱ्यांना नक्की चाप बसेल. बाकीची माहिती दिलेली. भ्रष्टाचार विरोधात धडाडीचे निर्णय घेऊन नेहमी चर्चेत असणाऱ्या नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली असून त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे नाशिक महानगरपालिकेचा पदभार स्वीकारणार आहेत. पालघर येथे समुद्रात 12 नॉटिकल क्षेत्रात मच्छीमारांच्या जाळ्यात 30 फूट देवमासा अडकला, मात्र मच्छीमारांच्या अथक प्रयत्नाने त्याला सुखरूप जाळ्यातून काढण्यात आलं. तर हे होते आजच्या सुपरफास्ट न्यूज. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.